नमस्कार, मी कैलास आहे. या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण 2017 जी टेट एक्झाम झाली तर त्याच्यामध्ये जिल्हावाईज किती विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि किती विद्यार्थ्यांनी ॲक्च्युली जी एक्झाम आहे ती दिली आणि एक्झाम दिल्यानंतर किती विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आणि सध्या पवित्र पोर्टलवर किती अर्ज आहेत याची जी आकडेवारी आहे तर ती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ही संपूर्ण आकडेवारी ही तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओमधून पोहोचवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तो आवडला तर नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा जास्तीत जास्त शेअर करा. हा रजिस्ट्रेशन रिपोर्ट आहे, जेंडर अँड पोस्ट वाईज जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे विद्यार्थ्यांचं, टोटल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे. तर पहा, यामध्ये पहिल्या कॉलममध्ये नेम ऑफ डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्टचे या ठिकाणी नाव आहेत. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड असे 34 जिल्हे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पहा टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड, याच्यामध्ये पहा मेल, फिमेल, ऑदर अँड टोटल. तर अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये पुरुषांनी 2562, महिला 2897, ऑदर 1 असे टोटल 5460 जणांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे. तर पहा प्रत्येक जिल्हा परिषदची वेगवेगळी या ठिकाणी संख्या आहे. अकोलामध्ये 2600, अमरावतीमध्ये 11436, औरंगाबादमध्ये 9499. त्याच्यानंतर पहा पुढला कॉलम आहे पहिली ते 8वीसाठी. पहा ज्या विद्यार्थ्यांची TET 1 आणि 2 पास आहे तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली ते 8वीसाठी टेट एक्झामसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर ते विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यामधून 779 आहेत, महिला 303 आणि पुरुष 476 आहेत. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 9वी ते 12वी, तर 9वी ते 12वीचे विद्यार्थी आहेत पहा टोटल 4250, पुरुष आहेत 1808, महिला 2441, ऑदर 1. तर पहा 9वी ते 12वीसाठीचे जे विद्यार्थी आहेत तर ते असे असणार आहेत की ज्यांचे जे TET 1 किंवा 2 आहे तर ते या ठिकाणी पास नाहीत. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी बोथ फर्स्ट टू 8th अँड 9 to 12th, म्हणजे पहिली ते 12वीसाठी ज्या विद्यार्थी पात्र आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिली ते 8वीसाठी जी TET 1 आणि 2 दिलेले आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचं 12वीपर्यंतचं क्वालिफिकेशन आहे तर ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली ते 12वीसाठी ॲप्लिकेशन केलं. तर असे जे विद्यार्थी आहेत तर ते 431, त्यापैकी पुरुष 278, महिला 153. तर पहा अशा प्रकारे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पहिली ते 12वी, 9वी ते 12वी आणि पहिली ते 8वी अशा प्रकारचे या ठिकाणी डिवायडेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला जी संपूर्ण माहिती आहे तर ते जिल्हावाईज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला पाहायला मिळेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18386 जणांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे. त्याच्यानंतर 2210 पहिली ते 8वीसाठी, त्याच्यानंतर 14716 हे 9वी ते 12वीसाठी आणि दोन्ही पहिली ते 12वीसाठी 1460 जणांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. प्रकारे या ठिकाणी पहा 34 जिल्हा परिषदांची जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पहा सगळ्यात कमी नोंदणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे, तर 1580 नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामध्ये पुरुषांची 652 आणि महिलांची 927 अशी संख्या आहे. त्याच्यामध्ये पहिली ते 8वीसाठी पहा 46 पुरुष, 34 महिला, 80 अशी एकूण टोटल आहे. तर 9वी ते 12वीसाठी 577 पुरुष, 872 महिला, एकूण 1450 जणांची नोंदणी आहे. तर पहिली ते 12वीसाठी 29, 29 आणि 21 असे 50 एकूण टोटल आहे. तर पहा एकूण जी टोटल आहे संपूर्ण राज्यामधून ती पहा 197520 आहे. त्यापैकी पुरुष 89025, महिला 108480, ऑर्डर 25. त्याच्यानंतर पहा पहिली ते 8वीसाठी म्हणजे ज्यांचे TET 1 आणि 2 उत्तीर्ण आहेत असे 25997 कॅन्डिडेट आहेत. त्यापैकी पुरुष 14959, महिला 11037, एक ऑर्डर. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 9वी ते 12वीसाठी सगळ्यात जास्त आहेत पहा 156472, त्यापैकी 91547 महिला, 64912 पुरुष, ऑर्डर 13. त्याच्यानंतर पहिली ते 12वीसाठी जे उमेदवार पात्र आहेत तर त्यांची जी नोंदणी झालेली आहे ती 15051, त्यापैकी महिला आहेत पहा 5896 आणि पुरुष आहेत 9154, ऑर्डर 1. तर अशा प्रकारे पहा एकूण 197520 जणांच्या ठिकाणी जी नोंदणी आहे त्यांना टेट एक्झामसाठी झालेली होती. पहा शिक्षक अभियोग्यता चाचणीत एकूण 197520 उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी 171378 जणांनी परीक्षा दिली आणि त्यापैकी पहा 123000 जणांनी फक्त पवित्र पोर्टलला नोंदणी आहे तर ती केली आहे आणि 123000 पेक्षा कमी जे अर्ज आहे ते पवित्र पोर्टलला
उपलब्ध आहेत, म्हणजे या ठिकाणी फार कमी अर्ज या ठिकाणी दिसत आहेत। तर पहा, नोंदणी केल्यापैकी कमी अर्ज या ठिकाणी दिसत आहेत, म्हणजे उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते ड्राफ्ट कॉपीमध्ये सेव आहेत, त्याच्यामुळे ही जी संपूर्ण आकडेवारी आहे तर ती मॅच होणार नाही। तर त्याच्यामुळे ज्या उमेदवारांची ड्राफ्ट कॉपीमध्ये अर्ज सेव असतील त्यांनी ते फायनल करून व्हेरीफाईड करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर पहा, TET चे जे अर्ज आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात आहे। पहिली ते 28 साठी, पहिली ते 12वीसाठी एकूण अर्ज आहेत ते 197,520 पैकी 89,025 मुले, 1,08,480 मुली। त्याच्यानंतर पहा, पहिली ते 8वीसाठी एकूण अर्ज गेले 25,997, त्यापैकी 14,959 मुले, 11,037 मुली। त्यानंतर पहा, पहिली ते 12वीसाठी एकूण अर्ज गेले पहा 15,051, त्यापैकी मुले आहेत पहा 9,154 मुले आहेत 5,896। 9वी ते 12वीसाठी अभियोगत चाचणीचे एकूण आलेले अर्ज आहेत पहा 1,56,472, त्यापैकी मुले आहेत पहा 64,912 आणि मुले आहेत 91,547। तर अशा प्रकारे पहा, हे संपूर्ण जे आकडेवारी आहे त्याचं जे विश्लेषण आहे तर ते होतं। नंतर पहा, याच्यावरून तुम्हाला नक्कीच जो कट ऑफ आहे तर तो कसा असणार आहे याचा अंदाज येईल। तर पहा, माहिती आवडली असेल, व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।